नाशिक मध्य विधानसभेमधून प्राध्यापक आमदार देवयानी फरांदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. पक्षाचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढत शक्ती प्रदर्शन करून देवयानी फरांदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली. आपण आज अर्ज दाखल केलाय, शक्ती प्रदर्शन केलंय. आज नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघासाठी आमचे महायुतीचे सर्व नेते आणि आमचे राष्ट्रीय नेते आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महामंत्री विनोदजी तावडे यांच्या उपस्थितीमध्ये आज मी ह्या ठिकाणी निवडणुकीचा अर्ज भरलेला आहे. आणि ही निवडणूक मी भारतीय जनता पार्टीकडून नाशिक मध्य विधानसभेची लढत आहे. काय आव्हान असणार आहे, पुढील काय विकासाचं व्हिजन आहे? गेल्या 10 वर्षामध्ये नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये मी वेगवेगळ्या शासनाच्या विभागामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणलेला आहे. आणि नाशिक मध्य विधानसभामध्ये अतिशय चांगले प्रकल्प मी राबवण्याचा आणि उभे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामधलं मेळाबस्थानकाचा विषय असेल की महाराष्ट्रातलं पहिलं एसी बसस्थानक जे आहे हे आपल्या नाशिकमध्ये उभं झालेलं आहे. 68 साली उभारलेलं सेंट्रल बस स्टेशन, त्याची दुरावस्था झाली होती, तिथे रस्ते खूप खराब झालेले होते, त्याचं देखील आपण पाडून त्याचे नव्याने भूमिपूजन केलेलं आहे. मेळाबस्थानकाचा विचार केला तर जवळपास रोजच्या तिथून 1100 गाड्या सुटतात आणि 1 लाख नागरिक जे आहेत तिथून प्रवास करतात. म्हणजे हा किती महत्त्वाचा प्रश्न नाशिककरांच्या दृष्टिकोनातून होता तो सोडवला गेलेला आहे. अनंत कान्हेरे मैदानाचा विकास असेल, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारकाचा विषय असेल, अभिनव भारत संस्थेचा विषय असेल, स्वातंत्र्यवीर सावरकर तरण तलावाचा विषय असेल, कृषीनगरच्या जॉगिंग ट्रॅकला अजून अद्ययावत करण्यासाठीचा निधी असेल, किंवा यशवंत व्यायामशाळा असेल, खूप असे प्रकल्प, छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव आहे, 3 उद्यानं जी आहेत, उदाहरणार्थ की अटल बिहारी वाजपेयी उद्यान हे उपनगरमध्ये मला नव्याने उभं करता आलं, त्याच्यानंतर जयप्रकाश छाजेड उद्यान जे आहे दीपाली नगरमध्ये आपण केलेलं आहे, आणि प्रमोद महाजन उद्यानाला जवळपास 17 वर्ष झाली होती, त्यामुळे आता त्याला पूर्णतः आपण त्याचं रिनोव्हेशनसाठी शासनाकडून 5 कोटी रुपयाचा निधी आणून त्याचं आता काम देखील चालू आहे. आव्हानाचं विषय तुम्ही म्हटला तर माझ्यातले काही माझ्या विरोधातले उमेदवार जे आहेत हे रोज माझ्यावरती खोटे आरोप करते आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या लोकांना रोज उत्तरं देण्यासाठी मला द्यायला लागणार आहे. परंतु मी तुम्हाला सांगते की मी ही निवडणूक विकासावरती लढणार आहे. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील, नाशिक.